काजूवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे चार वर्षांपूर्वी प्रतिकिलो दोनशे रुपये दर असणारा काजू बीचा दर आता शंभर ते ऐंशी रुपयांवर आलाय त्यामुळे कोकणातील काजू उत्पादक अडचणीत आले त्यामुळे शासनानं काजू उत्पादकांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी दोनशे रुपये सव्वीस फेब्रुवारी असा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बागायतदारांनी शासनाला दिलाय चार पाच वर्षांपूर्वी काजू बीचा दर किलो दोनशे रुपयांपर्यंत गेला होता परंतु शासनाने काजूवरील आयात शुल्क कमी केले त्याचा मोठा परिणाम काजू काजूबीचे चा दर घसरून आता वरून ऐंशी रुपयांवर आले स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट दर मिळणे आवश्यक आहे त्यामुळे काजू कमीत कमी एकशे त्र्याण्णव रुपये दर मिळणे आवश्यक आहे त्यामुळे शासनानं प्रतिकिलो दोनशे रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी आता उत्पादकांनी केली आहे या ठिकाणी जर विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर या वेळी चालू असलेला हा हवामानाचा बदल त्याच्यामुळे आधीच शेतकरी आमचा मेटा कुठेच आहे काजू बागायतं त्यात करून जर स्वामीनाथन समितीचं म्हणणं असं आहे की एका शेतकऱ्याला एक जो खर्च येतो काजू बागायतीला किलोमागे जो खर्च येतो तो विद्यापीठ असं म्हणतं की एकशे एकोणतीस रुपये हा साधारण एका किलोला खर्च येतो मग एकशे एकोणतीस रुपये जर खर्च येत असेल तर त्याच्या दीडपट त्याला हमीभाव मिळाला पाहिजे असं स्वामीनाथन समितीचा अहवाल म्हणतो मग स्वामीनाथन समितीच्या अहवालाप्रमाणे आमच्या शेतकऱ्यांना किमान दोनशे रुपये तरी हमीभाव मिळाला पाहिजे तरच आमचा शेतकरी या संकटातून तरू शकतो त्याच्यामुळे मला शासनाला विनंती करायची आहे की आपण लवकरात लवकर स्वामीनाथन समितीच्या अहवालाप्रमाणे आमच्या शेतकऱ्याला दोनशे रुपयाचा हमीभाव काजूचा दिला पाहिजे आणि तो जर मिळाला नसेल तर आमच्या शेतकऱ्यांच्या न्यायी हक्कासाठी आम्ही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून वेगळी वेगळी आंदोलनं करण्याच्या आम्ही तयारीत आहोत येत्या सव्वा सव्वीस फेब्रुवारीला आम्ही या जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन उभं करणार आहोत